अध्यक्ष महाराज एका बाजूला प्रचंड वैज्ञानिक आणि तांत्रिक क्रांती करून मानवाने संपूर्ण समाज रचना क्षणार्धार बदलण्याची प्रचंड ताकद हस्तगत केलेली असताना त्याच वेळी त्याने न सोडविता येण्यासारख्या अनेक समस्याही निर्माण केल्या या समस्यांचे मूळ कारण शिक्षण हे साध्य नसून ते माणसाच्या आणि एकूण समाजाच्या विकासाचे साधन आहे हे तो सोयीस्करपणे विसरला शिक्षण हे विलासासाठी नसून विकासासाठी आहे फार थोड्या कष्टाने ज्या मुडभर मुठभर लोकांना सहजगत्या अधिकच श्रीमंत होता आले ते लोक शिक्षण आत्मोन्नतीसाठी आहे ते पार विसरले शिक्षणाविषयी गंभीरपणे विचार करणारे गुणवंत फारच थोडे राहिले राहिले आहेत आज दुर्दैवाने अनेक क्षेत्रात चालू असलेले नैतिक अध पतन उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रसंग सामान्य माणसावर का येत आहे याचा विचार केला पाहिजे नेक्स्ट पारा शिक्षणाचे अनेकविध उपयोग आहेत यात शंका नाही शिक्षणामुळे समाजाला आपली समृद्धी गुणाकार पद्धतीने रुद्धिंग आणि विशेषत आधुनिक संगणक विद्येमुळे प्रचंड माहितीचे भांडार आपल्या दाराशी आले परंतु केवळ शिक्षणामुळे किंवा ज्ञानामुळे आपला उद्धार होत नाही हे शिक्षण योग्य रीतीने वापरण्यासाठी समाजाजवळ शहाणपणा असावा लागतो परंतु शैक्षणिक क्षेत्रातही आर्थिक विषमतेमुळे प्रचंड मक्तेदारी निर्माण झाली बुद्धिमान लोक एका वर्गात आणि शिक्षणापासून वंचित झालेले श्रमजीवी लोक दुसऱ्या वर्गात यामुळे निर्माण झालेली सामाजिक दरी वाढतच चालली आहे नेक्स्ट पारा शिक्षण यांचे संबंध फारच घनिष्ठ आहेत कोणत्याही समाजाची सांस्कृतिक आर्थिक आणि वैचारिक प्रगती मुख्यतः शिक्षणावर अवलंबून असते फार पूर्वीच्या काळी देखील जेव्हा आपल्या देशात सांस्कृतिक आणि वैचारिक नेतृत्व उदयाला आले होते तेव्हाही त्या काळात शिक्षण हीच सामाजिक गरज विचारात घेऊन शिक्षणाला एक निश्चित स्वरूपाची दिशा प्राप्त झाली होती नेक्स्ट आज सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे आणि समाज अधोगतीला चालला आहे ही खंत सामान्य नागरिकांच्याही मनात आहे सगळीकडे समाज कंटकांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारच्या प्रवृत्ती बोकाळत चाललेल्या आहेत असे दिसते अशा परिस्थितीत चारित्र्यवान अशी नवी पिढी निर्माण करण्यासाठी आधुनिक शिक्षणाच्या नव्या दिशा विचारात घ्यावयास पाहिजे यासाठी नेतृत्व करणारा घटक अतिशय श्रेष्ठ दर्जाचा व चारित्र्यवान असावा लागतो